सुधारित प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च करण्यास परवानगी नसल्याने नाशिक जिल्ह्यातील उदुळ गोदावरी प्रकल्पांतर्गतची दिंडोरी तालुक्यातील नोंदाळपाडा नानाशी मांजरपाडा गोळशी याच्यासह इतर सर्व प्रभाव वळण योजनेच्या अर्ध्यावट कामं राहिलेली ते कधीपर्यंत पूर्ण होतील अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय जी काही तृतीय या ठिकाणी सुप्रमा होती ती नऊशे सतरा कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी दिली होती आणि जवळपास तेवढा खर्च झाला असल्यामुळे पुढची सुप्रमा मिळाल्याशिवाय यामध्ये अधिकचा खर्च हे करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे या संदर्भात चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव विविध पद्धतीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावा असा निर्णय झाला आहे संदर्भात जी काही तांत्रिक सल्लागार समिती होती यांना सहा पाच दोन हजार बावीस रोजी आ, सुस्पष्ट शिफारसीचा प्रस्ताव फेरसादर करण्याकरता सांगण्यात आलं होतं नुकताच चार आठ दोन हजार बावीसला हा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे माननीय अध्यक्ष मोदय मी स्वतः या संदर्भात सूचना देईन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एक महिन्यात हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव मान्यतेस ठेवण्यात येईल अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी या संदर्भातली एक बैठक घेतली आणि विशेषतः समुद्रात वाहून जाणारं पाणी असेल किंवा या ज्या आपल्या नारपार गिरणा हा विषय असेल दमणगंगा पिंजाळ आपला विषय असेल या सगळ्या विषयाच्या संदर्भात एक बैठक आपण घेतली आहे आपल्याला माहिती आहे भुजबळ साहेब मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो त्यावेळेस आपण या संदर्भात सर्व प्रकारच्या मान्यता घेतल्या आहेत विशेषतः जल आराखडा तयार केलाय जलमंडलाची मान्यता त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि आता त्याच्यातले टेक्निकल फिजिबिलिटीचं काम हे चाललेलं आहे आणि आपण जे म्हणालात ते अतिशय योग्य आहे या कामाकरता पन्नास हजार कोटी लागो एक लाख कोटी लागो महाराष्ट्राचं चित्र यातनं बदलणार आहे आणि विशेषतः जो दुष्काळी भाग आहे हा पूर्णपणे दुष्काळातून मुक्त होणार आहे त्यामुळे या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी हा निर्णय घेतलेला आहे की कि याला कितीही निधी लागला तरी तो निधी आम्ही उभारणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये वाहून जाणारं जे आपल्या हक्काचं पाणी आहे मग ते पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी असो किंवा वळण बंदरात तापीचं असो तापीचं असो किंवा अगदी आपण जे काही गोसे खालून शंभर टी एम सी वाहून जाणारं पाणी आहे तेही आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये आणता येतं अशा या सगळ्या ज्या काही योजना आहेत या सगळ्या योजनांना आता आपण चालना दिलेली आहे आणि निश्चितपणे आपण ज्याप्रमाणे सुचवलंय याची वारंवार बैठक घेऊन याच्या सगळे टेक्निकल मान्यता मंत्रिमंडळाची मान्यता आणि त्या संदर्भात प्रत्यक्ष कामाला सुरुवात जी टाइमलाइन ठरवून आम्ही निश्चितपणे या संदर्भातलं काम करू हे जे आपलं नवीन सरकार आहे याच्या टॉपमोस्ट प्रायोरिटीच्या विषयांमध्ये हे विषय आहेत तुटीच्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणणं हा आपला महत्वाचा विषय तापी खोऱ्यातले अगदी मेगा रिचार्ज पासण्याचे जे सगळे विषय आहेत की ज्यांनी विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातलं चित्र बदलू शकतं तोही आपला अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळे निश्चितपणे अत्यंत वेगाने या संदर्भातले निर्णय घेण्यात येते माझा प्रश्न असा आहे की आता समृद्धी महामार्गाच्या बाजूनी आपण जर असंच एक पायपिंगनी पाणी केलं तर ग्रॅव्हिटीने पाणी जाईल पंपिंग करायची गरज नाही आणि म्हणून मराठवाड्याचे अगदी वैजापूर असेल गंगापूर असेल संभाजीनगर असेल किंवा आणखी काही खालचा भाग जालनाचा असेल तिथं ग्रॅव्हिटीने पाणी जाऊ शकतं तर हा असा एक नवा प्रकल्प आपण विचारात घ्याल का सन्माननीय हरिभाऊ नाना बागडेंनी एक महत्त्वाचा विषय लक्षात आणून दिलेला आहे जरूर या संदर्भातली पडताळणी करण्यात येईल आणि त्यांनी सांगितलं ते फिजिबल असेल तर निश्चितपणे ते घेण्यात येईल